चालक तीन आहे, माननीय शरद पवार साहेब आहे, माननीय मुख्यमंत्री आहेत, आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत. या तिघांनी विचार करावा झाडीचा शुक्राचार्य कोण आहे. माझा तिघाला विनंती आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी तुमच्या मनात जर काळबेळ नसेल तर तुम्ही आजच्या जाहीर करा, हो 3 महिन्यात आम्ही डेटा तयार करू आणि OBC ला आरक्षण देऊ, आम्ही तुमचा सत्कार करू, स्वागत करू, अभिनंदन करू. पण तुम्ही जर हे करत नसाल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. तिघं पण वाटतात आम्हाला. OBC आरक्षण द्यायचं नाही आहे. 2022 पूर्ण निवडणूक, संपूर्ण निवडणुका विदाऊट OBC आरक्षण घ्यायचं आहे. जर असं असतं तर त्या ठिकाणी तुम्ही डेटाची तयारी का सुरू केली नाही? तुम्ही अजूनही OBC आयोगाने काम का चालू केलं नाही? आजही OBC आयोगाने काम चालू केलं नाही आहे. आजही कलेक्टरला कुठलंही पत्र नाही आहे. 4 मार्चला तुम्हाला आदेश दिला आहे सुप्रीम कोर्टाने. 13 महिने तुम्ही सुप्रीम कोर्टात काही कळवलं नाही, त्यामुळे तुमच्या विरुद्ध आदेश गेला, पूर्ण आरक्षण काढण्यात आला OBC चं. राजकीय फायदा काय आहे असं आपल्याला वाटतं? राजकीय फायदा काय, त्यांना त्यांचे मनसुबे माहीत असतील. पण मला वाटतं की यांच्या मनात 2022 डिसेंबरपर्यंत OBC आरक्षण द्यायचं नाही आहे. जर असेल तर आत्ताच माझ्या प्रेसनंतर माननीय मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब असतील, माननीय अजित पवार साहेब असतील, यांनी जाहीर करावं, हो आम्ही अभिनंदनाची तयारी केली आहे. भारतीय जनता पार्टी अभिनंदन करेल तुमचं, आभारी मानेल OBC ला आरक्षण दिल्याचं. 3 महिन्याचा वर वेळ लागत नाही, आमचा त्या ठिकाणी दावा आहे. तुम्ही आजच जाहीर करा की हो 3 महिन्यात आम्ही डेटा तयार करू आणि OBC ना आरक्षण देऊ. मला वाटतं की OBC आयोग त्यांनी तयार केला, इथपर्यंतच काम झालं आहे. पुढं ते काम होत नाही आहे, त्यांना स्पष्ट निर्देश जात नाही आहे, आणि त्यामुळं तातडीनं आजच्या OBC च्या आरक्षणाचा डेटा तयार केला पाहिजे. हे निर्देश सरकारने जरी दिले असेल OBC आयोगाला, तरी OBC आयोगाने काम का चालू केलं नाही हा प्रश्न आमच्यासमोर आहे. तो प्रश्न सुटला पाहिजे. केंद्राचा सवालच येत नाही, कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं राज्य सरकारने दिलेलं आरक्षण आहे. हे लोकसभा विधानसभेसारखा केंद्रीय आयोग नाही, हे राज्य निवडणूक आयोगाचं आरक्षण आहे. महाराष्ट्र सरकारने ठरवल्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे राज्य सरकारचा संबंध आहे. पाच जुलै 2015 केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबाच्या काळात हा डेटा तयार झाला होता, जनगणना झाली होती, त्या काळात 69 लाख चुका महाराष्ट्रात झाल्या आहे. हे पत्र 5 जुलै 2015 केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलं आहे. तो डेटा जर चुकला असेल तर OBC आरक्षण होऊ शकत नाही. आणि डेटा, आणि याच्यापेक्षाही समोर जाऊन सांगतो, सुप्रीम कोर्टाने क्लिअर म्हटलं आहे, OBC आरक्षण द्यायचं असेल तर डेटा तयार करा.